नमस्कार, वंदनाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी नॉनव्हेजला सुद्धा विसरून जाल अशी मस्त फ्लावर बटाट्याची भाजी, जी खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही। फ्लावर बटाट्याची भाजी करायची आहे, त्यासाठी एक फ्लावर घेतला आहे। आधी फ्लावर कसा कट करायचा ते बघून घेऊया। त्याची मागची हिरवी पाने काढून टाकावी, तसेच मागचा भाग सुरीने कापून काढावा। फ्लावरचे तुरे नीट बघून घ्यावे, त्यामध्ये कीड असू शकते। फ्लावरचे तुरे बारीक आकारात कापून घ्यावेत, त्यांना 10 मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवावे, त्यामुळे त्यातील कीड वगैरे काही असेल तर ते मरून जातात। फ्लावरची भाजी कापून झाली आहे, पाण्यात टाकूया। फ्लावर बटाट्याच्या भाजीसाठी झटपट तयार होणारे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 5-6 काजू, थोडीशी कोथिंबीर, 4 चमचे सुकं खोबरं यांची थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये फ्लावर आणि बटाट्याचे तुकडे थोडे लालसर फ्राय करून घ्यावे, त्यामुळे भाजीला मस्त खमंगपणा येतो, फ्लावरचा थोडासा उग्र वासही कमी होतो। कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग याची फोडणी करून त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर होईस्तोवर परतून घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून तोही परतून घ्यावा। कांदा टोमॅटो चांगला परतला की त्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर, 3 चमचे घरचा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद हे सर्व टाकून मसाला चांगला परतून घ्यावा। त्यानंतर त्यात काजू खोबऱ्याची तयार केलेली पेस्ट घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यावे। अशा प्रकारे वाटण तयार करून भाजीमध्ये घातल्याने भाजीला खूप चव येते, तुम्ही नक्की करून बघा। वाटण कोरडे वाटले तर त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यावा। आता त्यामध्ये परतून घेतलेले फ्लावर बटाटा मसाल्यामध्ये परत एकदा नीट परतून घ्यावे। कढईवर झाकण ठेवून कमी गॅसवर 5 मिनिटं भाजी शिजू द्यावी। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन ते वाटणाचे पाणी आणि 1 कप पाणी भाजीमध्ये घालावे। आपल्या आवडीप्रमाणे भाजीला ग्रेव्ही कितपत हवी तितके त्यामध्ये पाणी घालावे। कसुरी मेथी आणि मीठ वरून घालून मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून बटाटा आणि फ्लावरची भाजी शिजू द्यावी। साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये भाजी शिजते। शिजत असताना मध्ये मध्ये भाजी ढवळून घ्यावी। थोडी ग्रेव्ही असलेली अशी फ्लावर बटाट्याची भाजी तयार होते। मस्त खमंग डब्यासाठी रुचकर अशी भाजी बनते। कोथिंबीरीने सजून चपाती किंवा रोटी बरोबर फ्लावर बटाट्याची भाजी सर्व्ह करावी। अशाच नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्यासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या पदार्थांची प्लेलिस्ट बनवली आहे। त्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअरचे बटन क्लिक करा, वंदनाज रेसिपीला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। धन्यवाद।